महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सभापतींची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली. विरोधकांनी उमेदवारच न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून सर्व 8 विषय समितींच्या सभापतीपदी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित सभापतींचे मान्यवर आणि अधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. पनवेल महापालिकेच्या विविध विषय समित्यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. यात साई समिती सभापतीपदी अमर पाटील, सार्वजनिक बांधकाम नियोजन विकास समिती सभापतीपदी ॲडव्होकेट मनोज भुजबळ, आरोग्य स्वच्छता वैद्यकीय सेवा व रुग्णालय सेवा समिती सभापतीपदी डॉ अरुणकुमार भगत, पाणी पुरवठा व मलनिसारण समिती सभापतीपदी निलेश बावीसकर, झोपडपट्टी सुधारणा व पुनर्विकास आणि सामाजिक विकास समिती सभापतीपदी प्रकाश पिनेदार, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दर्शना भोईर, शिक्षण क्रीडा सांस्कृतिक व युवा कल्याण समिती सभापतीपदी विद्या गायकवाड आणि सार्वजनिक उद्याने बाग तलाव व शहर सुशोभीकरण समिती सभापतीपदी विकास खरत यांची बिनविरोध निवड झाली. महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले. पनवेल महापालिकेच्या विविध विषय समिती सभापतींच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व नवनिर्वाचित सभापतींचे गुरुवारी अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. महापौर डॉ कविता चोतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते.